नमस्कार, रोखठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आता आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांची. सर्वप्रथम चर्चा आपण करतोय पुणे विभागाची. त्यासाठी आमचे प्रतिनिधी आणि अत्यंत जबाबदार तसंच प्रतिथयश पत्रकार असलेले अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. अरुणजी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आपण चर्चा सुरू करतोय पुण्यापासून, तेव्हा त्याची माहिती स्क्रीनवर येते तेव्हा आपण ती सर्वप्रथम पाहूया. पुणे मतदारसंघ, आत्ताचे खासदार आहेत अनिल शिरोळे भारतीय जनता पार्टी, मोहन जोशी काँग्रेसकडून इच्छुक आहेत, अरविंद शिंदे काँग्रेसकडून इच्छुक आहेत, प्रवीण गायकवाड काँग्रेसकडून इच्छुक आहेत, तसंच याचबरोबर उल्हास पवार यांनीही उमेदवारी मागितलेली आहे. त्यानंतरचा मतदारसंघ कुठला, तर बारामती या मतदारसंघातून आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली आहे. रासपकडून महादेव जानकर मागच्या वेळेला इथून लढले होते, यंदाही पुन्हा लढू शकतील अशी चिन्ह आहेत. तर कांचन कुल या भाजपाकडून लढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे किंवा तशा प्रकारची माहिती समोर येते आहे. यानंतरचा पुढचा मतदारसंघ कुठला आहे तो पहा. तो आहे शिरूर मतदारसंघ. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच इथून निवडणूक लढतील आणि त्यांच्यासमोर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी असेल अशी चिन्ह स्पष्ट आहे. यानंतर मावळ श्रीरंग बारणे शिवसेना, तर पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस. महाराष्ट्रातल्या अत्यंत रोचक आणि लक्षवेधी लढतींपैकी एक. यानंतरची चर्चा सोलापूर. सोलापूरमधून कालच काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी घोषित झाली आहे. तर शरद बनसोडे भारतीय जनता पार्टीचे तिथले विद्यमान खासदार आहेत, त्यांना बदललं जाऊ शकतं आणि तिथे अमर सावळे हे मैदानात येऊ शकतात अशी चिन्ह आहेत. जय सिद्धेश्वर शिवपाणी हे सुद्धा भाजपाचे उमेदवार असू शकतात. सुशील कुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात इथे लढत होणार आहे, कारण सुशील कुमार शिंदेंची उमेदवारी घोषित झाली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून स्वतःचं नाव घोषित केलेलं आहे. यानंतरचा पुढचा मतदारसंघ कुठला आहे ते स्क्रीनवर पहा. तो आहे माढा. या माढा मतदारसंघात शरद पवार लढणार होते, मात्र ते लढणार नाहीत याची सर्वप्रथम माहिती, म्हणजे ते लढणार आणि लढणार नाहीत या दोन्ही स्वरूपाची माहिती सर्वप्रथम झी 24 तासकडून देण्यात आली. त्यानंतर अद्याप तरी राष्ट्रवादीला इथे उमेदवार मिळू शकलेला नाही. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीत मावळ आणि माढा या दोन्ही मतदारसंघांच्या बाबत उमेदवारांची घोषणा आज होऊ शकलेली नाही आहे. इथे इच्छुक कोण आहेत ते पहा. सुभाष देशमुख संजय हे भाजपाकडून इच्छुक आहेत, संजय शिंदे भाजपाकडून इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा गळ घातली जाते. विजयसिंह मोहिते पाटील आपला मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. या सगळ्या दरम्यान प्रभाकर देशमुख माजी प्रशासकीय अधिकारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात घालून बसलेले आहेत. पुणे विभागातल्या या मतदारसंघांच्या बाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आमच्या लेखी मावळ आणि माढा हे दोन असे मतदारसंघ आहेत ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या तुमच्या विभागात सर्वाधिक लक्ष जनतेचं लागलेलं असेल, तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे, आणि आता श्रेय जातं ते पवार कुटुंबियांना. म्हणजे मावळच्या बाबतीत सांगायचं तर पार्थ पवार त्या ठिकाणं राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांची उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी पार्थ पवारांविषयी किंवा त्यांच्या उमेदवारीविषयी जी काही चर्चा आजवर झालेली आहे त्यामुळे तो मतदारसंघ लक्षवेधी ठरतो आहे. आणि माढा त्याबद्दलही मी जसं म्हटलं की त्याचंही श्रेय पवारांना जातं, कारण सुरुवातीला शरद पवार स्वतः माढ्याकडनं माढ्यामधून लढायला तयार होते, तिथल्या लोकांचा आग्रह असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि अनुकूलता त्यांनी दर्शवली होती. मात्र पार्थसाठी त्यांनी तिथे माघार घेतली, म्हणजे इकडे एकाच घरातले तीन तीन उमेदवार नसावेत म्हणून आपण माढा लढणार नाही आहोत असं त्यांना जाहीर करावं लागलं. घोषणा अरुण, या दोन्ही मतदारसंघांमधला जर आपण लसावी काढायचा म्हटला तर तो लसावी असतो पार्थ पवार आणि शरद पवार. आत्ताच्या घडीला पार्थ पवारांसाठी माढ्यात लढायचं नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी पहिल्या यादीत पार्थ पवार यांची उमेदवारी मावळमधून का घोषित केली नसावी? ना
शरद पवारांच्या राजकारणाची ती रीत आहे खरं तर, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठेतरी मतभेद वाद असतात किंबहुना चर्चा ज्या ठिकाणी अधिक होते तिथला निर्णय तात्काळ घ्यायचा नाही तर ती तशीच चर्चा चालू ठेवायची आणि अखेरच्या क्षणी तिथे आपला निर्णय द्यायचा, त्यांच्या शब्दात सांगायचा तर निकाल द्यायचा असं आपल्याला म्हणता येईल. पार्थ पवारांच्या बाबतीतही तेच या ठिकाणी घडत आहे. सुरुवातीला नाही नाही म्हणत असताना वस्तुस्थिती काय होती, मतदारसंघामध्ये काय घडत होतं हे आपल्याला माहीत आहे. एकीकडे पवार उमेदवारी द्यायची नाही म्हणत असताना पार्थचा प्रचार देखील सुरू झालेला होता. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती की तातडीनं निर्णय न देता शेवटच्या क्षणी किंवा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये यादी ज्यावेळेस येईल त्यावेळी त्यांची उमेदवारी तिथे दिली जाऊ शकते. तुमच्या लेखी जर समजा मावळमध्ये अशा स्वरूपामध्ये शेवटच्या टप्प्यात निकाल द्यायचा असेल पवार साहेबांना, तर ते निकाल देताना कोणकोणत्या गोष्टींची चाचपणी करतील? आता खरं तर म्हणजे चाचपणी करून एका अर्थाने झालेली आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे. अजित पवार अगदी बैठका घेत आहेत, स्वतः त्यांनी सुरुवातीपासून मावळमध्ये लक्ष घातलेलं आहे. दुसरी जी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आतापर्यंत 2 वेळा तिथे आपला पराभव झालेला आहे आणि त्यामुळे आता पारच्या रूपाने आपल्याला तिथे जय खेचून आणता येऊ शकतो. यावरती आता शरद पवार हे देखील त्यांना मान्य झाले, ही गोष्ट देखील त्यांना पटलेली आहे. त्यामुळे एका बाजूला म्हणजे मावळ मतदारसंघ जर बघितला तर पिंपरी चिंचवडपासून तर नवी मुंबईपर्यंत म्हणजे पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असा विस्तीर्ण असा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये खालच्या बाजूला म्हणजे कोकणातल्या बाजूला रायगडच्या बाजूला शेकापकडनं मिळणारी मदत हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये जिथे लक्ष्मण जगतापसारखे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले जे आता भाजपचे तिथले शहराध्यक्ष असले तरी त्या ठिकाणचे संबंध जे आहेत अजित पवारांशी त्यांचे टिकून आहेत आणि श्रीरंग वारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातलं वितुष्ट आपल्याला माहिती आहे. गेल्या जर समजा श्रीरंग वारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात वितुष्ट असेल तर शिवसेना याचा विचार करून आपला उमेदवार बदलू शकते का? शिवसेना याचा विचार निश्चितपणे करू शकते, मात्र पर्याय काय हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात ज्यांनी मागच्या वेळी निवडणूक लढवली होती, ज्यांनी विजय मिळवला होता आणि ज्यांनी आतापर्यंत काही स्वरूपात म्हणजे कामं केल्यात मोठ्या प्रमाणावरती संपर्क ठेवला तर तोच उमेदवार कायम ठेवणं शिवसेनेला अधिक सोयीचं आणि गरजेचं वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की येणं प्रकारे भाजपाशी जमून कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतायत, प्रत्येकाला एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपाप एक दुसऱ्याची गरज लागणार आहे या भावनेतून म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय का की मावळमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा, माढ्यात आम्ही तुम्हाला मदत करतो? खरं तर म्हणजे असं घडू शकतं त्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जसं मी आता म्हटलं की अजित पवार आणि लक्ष्मण जगतापांचे संबंध जे पूर्वीपासूनचे आहेत हा एक भाग त्या ठिकाणी असू शकतो. आणि दुसरं म्हणजे माढ्याची जागा म्हणजे मदतीची अपेक्षा ठेवणं काही गैर नाही, पण माढ्याची जागा का गमवावी असा देखील प्रश्न राष्ट्रवादीला पडू शकतो. त्यामुळे निश्चितपणे इतक्या सरळपणे होणार नाही. काही अगदी अरुण जाताना माढ्यासंदर्भात एक छोटासा प्रश्न असा आहे की माढ्यात तुमच्या लेखी कोण उमेदवार असतील विरोधी गटाकडून आणि सत्ताधारी गटाकडून? खरंतर सत्ता विरोधी गट म्हणजे आता तिथले विद्यमान खासदार जे आहेत विजयसिंग मोहिते पाटील त्यांनी आग्रह धरलेला आहे स्वतःच्या मुलासाठी रणजितसिंह मोहिते पाटलांसाठी. आणि रणजितसिंह मोहिते पाटलां जर उमेदवारी नाही मिळाली तर भाजपामध्ये जाण्याचा पर्याय देखील त्यांनी ते त्या ठिकाणी चाचपणी करतायत. आणि दुसरा पर्याय त्यांच्याकडे आहे तो म्हणजे प्रभाकर देशमुखांचा. प्रभाकर देशमुखांना तर आधीपासूनच तयारी करा असं शरद पवारांनी सांगितलं होतं, मात्र आता त्यांचं नाव मागे पडलं आहे. तर या दोघांमधला म्हणजे देशमुख की मोहिते या दोघांमधला एक उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी असेल. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे सुभाष देशमुखांचं नाव सोलापुरातनं माढ्यामधनं चर्चेत आहेत. तर सुभाष देशमुखांनी या देखील विजयसिंग मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी याआधी देखील शरद पवारांच्या विरोधामध्ये तिथे अगदी आणि जर समजा अगदीच राजकारणातल्या सगळ्या शक्य अशक्यतांचा विचार करायचा म्हटला तर माढ्यात असं चित्र दिसू शकतं का की विजयसिंहांना काहीही उमेदवारी द्यायची नाही, म्हणजे मोहिते पाटले घराण्याला काही द्यायचं नाही म्हणून रणजित सिंह भाजपात गेले आणि भाजपातले संजय शिंदे यांना राष्ट्रवादीनं आपल्याकडे परत आणलं बबन दादांच्या आग्रहाखातर, असं माढ्यात होऊ शकतं का?
अरुण मेहत्रे या क्षणाला फ्रीज झाले. ठीक आहे, आपण आणखीन दोन मतदारसंघांची माहिती घेतोय. ती स्क्रीनवर पहा, ते आहेत नगर आणि शिर्डी. अहमदनगरच्या संदर्भातली माहिती स्क्रीनवर येते, ती पाहूया. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील हे भाजपाकडून उमेदवार असतील हे आता काळ्या दगडावरच्या रेघे इतकं स्पष्ट आहे. त्यांच्या समोर अरुण जगतापांना ठेवायचं का प्रशांत गडाखांना, याबाबत राष्ट्रवादीमध्ये अद्याप चर्चा सुरू आहेत. गडाख घराणं आणि जगताप घराणं यांच्यातली निवड राष्ट्रवादीला करायची आहे. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे शिवसेनेचे विद्यमान खासदार, त्यांच्या समोर उत्कर्षा ठप रूपवते काँग्रेसकडून. तर आणखीन एक नाव येत आहे, भाऊसाहेब कांबळे काँग्रेसकडून. हा SC राखीव मतदारसंघ आहे. अरुण, मगाशी आपण चर्चा करत होतो ती माढ्याबाबत, पण आता आपण अहमदनगर आणि शिर्डी या दोन मतदारसंघांच्या बाबतीतली माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे, तेव्हा त्याबाबतीत फक्त अहमदनगरच्या संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे. तो असा आहे की नगरमध्ये विखे पाटील म्हणतात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, मुलाचा प्रचार करणार. मग तिथलं निवडणुकीचं गणित काय असेल? ही सीट कोणत्या एका पक्षाला गेली असं आत्ताच म्हणू शकतो का? खरं तर आत्ता तसं म्हणता येणार नाही. निवडणूक चुरशीची झाली हे निश्चितपणे या ठिकाणी म्हणता येईल. सुजय विखे नव्या दमाचा कार्यकर्ता आहे, नव्या दमाचा उमेदवार भाजपकडून असणार आहे. त्याचवेळी जर अरुण काका जगतापांचं नाव आलं तर अरुण काका जगतापांचे व्याई हे भाजपातले शिवाजी कर्डीले आहेत. त्याचप्रमाणे सुजय विखे हे बाहेरून आलेले असल्याकारणानं गांधी समर्थक जे आहेत, म्हणजे आधीचे दिलीप गांधींचे समर्थक, त्यांनी परवाच घोषणाबाजी केली, ते काय करतात हा एक नवीन विषय झालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रचार करो ना करो हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस आता येणं केणं प्रकारे आपल्याला त्यांनी ती प्रतिष्ठेची तिथली जागा केलेली आहे, त्यामुळे ते तेवढाच जोर लावणार आहे. आणि तितकीच प्रतिष्ठेची जागा ही भाजपासाठी झालेली आहे, कारण त्यांनी विद्यमान खासदाराला मागे ठेवून आता सुजय विखेला ते उमेदवारी देत आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे चुरशीची. त्याचप्रमाणे नात्यागोत्यांचं राजकारण किंवा तसलं सगळे मिसळ असलेला हा सगळा मतदारसंघ असल्या कारणाने तिथेही चुरस पाहायला मिळणार आहे. अगदी आपण शेवटच्या वाक्यात अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीनं या मतदारसंघाच्या विशेषणाबाबत बोललात. नात्यागोत्याचं राजकारण टिकवणारा, जपवणारा आणि वाढवणारा हा मतदारसंघ आहे. आपण यानंतर जातोय पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढच्या विभागाकडे आणि तो आहे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभागाबाबत त्या विभागावर अत्यंत बारीक नजर असलेले प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी आपण तिथल्या लढतींबाबत बोलणार आहोत. सर्वप्रथम कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, संजय मंडलिक शिवसेनेकडून उमेदवारी मिळवतील असं दिसतं आहे, तर धनंजय महाडिक यांना नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली आहे. बंटी पाटील आता काय करणार याकडे कोल्हापुरात लोकांचं लक्ष आहे. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत भाजपाकडून असतील आणि राजू शेट्टी हे 100% स्वाभिमानी कडून मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ सोडलेला आहे. तेव्हा हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे जातो का भाजपाकडे याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे. यानंतरचा पुढचा मतदारसंघ स्क्रीनवर येतोय, तो पहा सातारा. इथे विद्यमान छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हेच उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांच्या समोर नरेंद्र पाटील शिवसेनेकडून किंवा पुरुषोत्तम जाधव शिवसेनेकडून मैदानात उतरतील असं चिन्ह आहे. जर नरेंद्र पाटील उतरले तर शशिकांत शिंदे काय करतात याकडे लोकांचं लक्ष लागलेलं असेल. यानंतर पुढचा मतदारसंघ स्क्रीनवर येतोय, तो पहा. तो आहे सांगली. काँग्रेसला इथे उमेदवार मिळत नाही आहे. विद्यमान खासदार संजय पाटील आहेत, पृथ्वीराज देशमुख भाजपाकडून इच्छुक आहेत, तर सुधीर गाडगीळसुद्धा भाजपचे उमेदवार असू शकतात अशी प्राथमिक माहिती आहे. त्या पलीकडे जाऊन काँग्रेसमध्ये किती नावं आहेत चर्चेला ती पहा. चर्चाच सुरू आहे मात्र प्रतीक पाटील, त्याच पलीकडे जाऊन विश्वजीत कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील. पाटील आणि कदम घराणं सांगलीमधलं मातब्बर घराणं आहे, मात्र उमेदवारी लढताना चिंता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांबाबतची नावं आपल्यासमोर आहेत ती पण पहा. दिलीप तात्या पाटील, अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेस, गोपीचंद पडळकर अपक्ष हे धनगरांचे राज्यातले नवे नेते म्हणून प्रस्थापित होत आहेत. जयसिंग शेंडगे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील. यानंतर
आपण चर्चा करतोय प्रताप नाईक यांच्याशी. प्रताप, साताऱ्याची चर्चा करण्याची गरज नाही, कारण तुम्ही वारंवार हे अधिकाधिकरित्या नमूद केलेलं आहे की तिथली निवडणूक ही व्यक्तिकेंद्रित आहे. पण कोल्हापुरात आत्ताच्या घडीला बंटी पाटील हे शिवसेनेला मदत करणार का? आणि त्याची बातमी तर तुम्ही देतच असता, पण जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी बंटी पाटलांची भूमिका काय असेल? नक्कीच, इथली जी कोल्हापूरची जी लढत आहे ती धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये दुरंगी अशी पाहायला मिळेल. तिसरा उमेदवार जरी वंचित आघाडीचा असला तरी त्या उमेदवाराकडे फारसं लक्ष जाईल असं दिसून येत नाही. इथली लढत याच्यासाठी महत्वाची आहे की धनंजय महाडिक यांच्या विरोधात आपण पाहतो की काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे शिवसेनेला मदत करतायत आणि काही करून धनंजय महाडिक यांना रोखायचं अशा प्रकारची व्यूहरचना आखतायत. पण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर धनंजय महाडिक यांच्या मदतीला अख्खं कोल्हापूर जिल्ह्यातलं जे भाजपचं नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते सगळे त्यांच्या मदतीला उतरलेले आहेत. त्यामुळे इथली लढत अतिशय चुरशीची आटातटीची होणार हे नक्की. म्हणजे प्रताप, थोडक्यात असं म्हणता येईल की कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना विरुद्ध भाजपा आहे. आता यानंतरचा पुढचा मतदारसंघ आपल्याकडे आहे हातकणंगले. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी लढणार यात काही वाद नाही. राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी जागा सोडलेली आहे. पण असं असताना समोरचा उमेदवार कोण असेल असं तुम्हाला वाटतं? आत्ताच्या घडीला समोरचा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचे धैर्यशील माने हे कन्फर्म असतील अशा प्रकारची माहिती मातोश्रीवरनच देण्यात आलेली आहे. पण दुसरीकडं सदाभाऊ खोत हे गेल्या अनेक दिवसापासून वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगतायत की हा मतदारसंघ भाजपला घ्या किंवा रयत क्रांती संघटनेला द्या, त्या ठिकाणी मी निवडणूक उतरायला तयार आहे, सर्वाधिक फंड मी त्या मतदारसंघात आणलेले आहेत अशा प्रकारचा दावा आहे. आणि त्याच्यामधले तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की विनय कोरे हे जनस्वराज्य पक्षाचे नेते आहेत, त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करता येणार नाहीये कारण विधानसभेला ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधातच ते असणार आहेत. त्याच्यामुळं विनय कोरे आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरलेला जो मुद्दा आहे तो कितपत यशस्वी होतो त्याच्यावरच इथली लढत अवलंबून आहे. सध्या नवखा उमेदवार धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत पाहायला मिळत असली तरी जोपर्यंत या ठिकाणी उमेदवारी जाहीर होत नाही. आता जर समजा प्रताप, आपण हातकणंगलेतली लढाई शिवसेना का भाजप याच्या पलीकडे जाऊन चर्चा करायची म्हटली आणि समजा हा मतदारसंघ भाजपला सुटला नाही तर सदाभाऊ पुन्हा माढ्यात जाऊ शकतात का? सदाभाऊ खोतांना निवडणूक लढवायची आहे पण ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच लढवायची आहेत. पण दुसरीकडे सदाभाऊ खोतांनी पॅरेलल अशी चर्चा सुरू केलेली आहे की गेल्या वेळेला मी माढा लोकसभा मतदारसंघातून चांगलं मताधिक्य घेतलेलं होतं, त्यामुळे यावेळेला मला जर हातकणंगले मिळत नसेल तर तुम्ही तिकडे मला उमेदवारी द्या अशा प्रकारचा एक रेटा लावलेला आहे. पण भाजप पक्ष काय निर्णय घेतो हे महत्वाचं आहे. एकीकडे आपण पाहतो की सदाभाऊ खोतांना हातकणंगले पाहिजे असला तरी तो मिळेल असं सध्या वाटत नाही कारण परंपरागत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ आहे. अगदी. आणि याच संदर्भातलं एक पुढचं समीकरण मला मांडायचं आहे. ते समीकरण असं आहे की जर सदाभाऊ माढ्यात सरकले तर त्यांना तिथे मदत कोण करणार? कारण मागच्या वेळेला विजयदादांच्या विरोधात जाऊन तिथून संजय शिंदेंकडून त्यांना बऱ्यापैकी मदत मिळाली होती, पण विजयदादांना काहीही द्यायचं नाही, मोहिते पाटील घराण्याला काहीही द्यायचं नाही असं ठरवून राष्ट्रवादीने जर संजय शिंदे यांनाच आणलं आपल्याकडे परत तर ही लढत सदाभाऊ विरुद्ध संजय शिंदे अशी होऊ शकते का? नक्कीच अशी होऊ शकते. पण गेल्या वेळची जी ताकद होती ती सदाभाऊ खोतांची नव्हती, त्या ठिकाणी जी ताकद होती ती स्वाभिमानी शेतकरी संघटना याची मोठी ताकद होती. सदाभाऊंचं जरी त्यांच्या भोवतीचं वलय असलं तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप मोठी ताकद माढा आणि या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना मताधिक्य मिळालेलं होतं. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की नरेंद्र मोदींचे वेव सुद्धा त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली होती. आता त्या ठिकाणी सदाभाऊंना जाऊन निवडणूक लढवून ती त्या ठिकाणची जागा निवडून आणणं खूप कष्टाची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला एकूण सगळं पसारा मांडणं हे खूप जोखमीचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याच्या तुलनेने जर हातकणंगले मिळाला तर मात्र
बिग फाईट या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जाता जाता एक चर्चा सांगली मतदारसंघाची, ती यासाठी कारण जेव्हा काँग्रेस सर्व ठिकाणाहून हरत होती जुन्या भूतकाळात, त्यावेळेला सांगलीत काँग्रेसचा झेंडा बुलंद होता. आता परिस्थिती फारच बिकट झालेली आहे काँग्रेसची. या परिस्थितीला काँग्रेसचं कोण जबाबदार आहे? या परिस्थितीला काँग्रेसचे नेते मंडळी जबाबदार आहेत आणि त्याच पद्धतीनं पाडापाडीचं राजकारण, ईर्षेचं राजकारण या ठिकाणी सर्वाधिक कारणीभूत आहे. कारण दादा घराणे वर्सेस कदम घराणे अशा प्रकारची लढत आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळालं. यंदा मात्र दादा घराण्याचा पण कोणी उमेदवार तयार नाही आहे आणि कदम घराण्याचे विश्वजित कदम हे सुद्धा तयार नाहीत अशा प्रकारची एकूण चित्र आहे. आणि जर हे असं चित्र काँग्रेसमध्ये असेल तर भारतीय जनता पार्टीत सुद्धा बहुसंख्य इच्छुकांची यादी दिसतीय, ती का संजय पाटील अर्थात संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात अडचणी काय आहेत? मुळातच आपण पाहतो की संजय काका पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचे होते, त्यांना त्या ठिकाणी आर आर पाटलाचे समर्थक मानले जायचे आणि तिथून ते या ठिकाणी भाजपमध्ये येऊन उमेदवारी मिळवली आणि त्या ठिकाणी ते विजयी झालेले आहेत. यासाठी यांना विरोध आहे की त्यांनी स्वतःचा आपला गट वेगळा कार्यरत ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांची पण संबंधित आहेत ते, आणि त्याचबरोबर काँग्रेसचे सुद्धा अनेक लोक संजय काकांच्या संपर्कात आहेत आणि हीच गोष्ट पक्षातल्या लोकांना खटकलेली आहे. त्याच्यामुळेच अनेक जण थेट आणि उघड तर काही जण छुप्या पद्धतीनं संजय काकांना विरोध करतायत. पण भाजपा पक्ष संजय काकांना जर उमेदवारी डावलली तर ती मोठी हानी होऊ शकते भाजपसाठी, त्यामुळे भाजप तो प्रयत्न करणार नाही. धन्यवाद प्रताप या माहितीच्या साठी. आपण सर्व प्रतिनिधींनी या संपूर्ण 24 मतदारसंघांचा आढावा घेण्यामध्ये आपलं जे जे इनपुट दिलं ते अत्यंत उपयोगी पडलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांनाही ते अतिशय उद्बोधक ठरलेलं असणार. अनेक पद्धतीची माहिती आणि विविध स्तरांवरचं राजकारण या निमित्तानं आपण उलगडण्यात यशस्वी ठरलो आहे. तुम्हाला सर्वांना या गोष्टीचा निश्चित अभिमान असेल की राजकीय बातमीदारी म्हणजे फक्त झी 24 तास ते अधोरेखित करत असताना आपण त्या पद्धतीची तशी कृतीसुद्धा सार्थपणे करून दाखवत आहोत. तेव्हा तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण प्रत्येक जण राजकीय प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवू आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वप्रथम ती बातमी घेऊन येऊ. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. या एकूणच 24+24 असा आमच्या 2 दिवसाच्या मांडणीनंतर त्यातले काय निष्कर्ष निघाले ते आपण आता स्क्रीनवर पाहणार आहोत. पटपट प्रेक्षकांनी तेही माहिती जाणून घ्यावी. युतीच्या बहुतेक खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही प्रश्नचिन्ह लावलं आहे. शिवसेना आणि भाजपाच्या 2 किंवा 3 ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते, काही जागासुद्धा बदलू शकतात. आघाडीमध्ये बहुतेक खासदार जे मोजून 2 आणि 4 खासदार आहेत त्यांना उमेदवारी मिळू शकते, मात्र त्यात नांदेडमध्ये कोणाला उमेदवारी असेल याबाबत आघाडीत चिंतन सुरू आहे. 2014 पराभूत झालेले सुद्धा काही उमेदवार पुन्हा एकदा तिकीट मागतायत. युतीच्या एकूणच राजकारणातलं ते लक्षवेधी लक्षण आहे. सोलापूरची लढत यंदा बऱ्यापैकी लक्षवेधी असेल. सुशीलकुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशीच लढाई तिथे दिसेल असं म्हटलं जात आहे. माढा आणि अहमदनगर या लढती पश्चिम महाराष्ट्रात आणखी लक्षवेधी असतील, तर परभणी आणि हिंगोलीमध्ये भाजपात बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जाते. यानंतर झी 24 तासच्या 24tas.com या आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही लोकांना एक प्रश्न विचारला होता आणि त्यात काय उत्तर आली आहे ते पण पाहणार आहोत. प्रश्न होता, राजकारणातील आयाराम गयाराम यांच्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होतो का? 91% लोक होय म्हणतात, नाही म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 9% आहे. तर राजकीय बातमीदारीमध्ये खणखणीत आघाडी घेतलेल्या झी 24 तासच्या वतीनं ही एक खास पेशकश आपल्यापर्यंत आणण्यात आली. भाग 1 आणि भाग 2 अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात काय माहिती आहे, काय घडतंय, काय घडू शकतं आणि त्याची आजची चर्चा आपण केली. ते प्रतिनिधी आमचे आहेत अरुण मेहत्रे पुण्यातून, कपिल राऊत ठाण्यातून, प्रताप नाईक कोल्हापूरमधून, प्रणव पोळेकर रत्नागिरीतून, अमित जोशी मुंबईतून. आपल्या सगळ्यांचे आभार. जाता जाता या सर्व माहितीच्या आधारावर तुम्ही सुद्धा स्वतःचं राजकीय गणित मांडू शकता.
तुमचा खासदार कोण असू शकतो या संदर्भात चर्चा करू शकता आणि आवर्जून त्यानिमित्तानं आपल्या आसपासच्या लोकांना माहिती देताना हे सांगायला विसरू नका की ही माहिती तुम्हाला झी 24 तासकडून मिळाली आहे, कारण अत्यंत विश्वसनीय पद्धतीची ही माहिती आहे. या संदर्भात काय बदल भविष्यात होत जातील ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम घेऊन येणार आहोत. तेव्हा जाता जाता एक आणखीन विनंती, राजकारणाची चर्चा करा, राजकारणाच्या बाबत आपले विचार व्यक्त करा, लोकांकडून येणारे विचार आपल्यात घ्यायचे का नाही घ्यायचे तेही ठरवा, पण मतदान आवर्जून करा. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.